हॅलो फ्रेंड्स, एम पी एस सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी प्रकाश. मित्रांनो, एक आनंदाची बातमी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ती बातमी जाणून घेण्यापूर्वी, तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जरूर शेअर करा आवडला तर. चल मित्रांनो, चला सुरू करूया आपल्या आनंदाच्या बातमीला. खुश खबर, राज्य कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2023 पासून 4% महागाई भत्ता वाढबाबत मुख्यमंत्र्यांकडे नस्ती सादर. महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना माहे 1 जानेवारी 2023 पासून वाढीव 4% महागाई भत्ता वाढ करण्याबाबत वित्त विभागांकडून मुख्यमंत्र्यांकडे नस्ती सादर करण्यात आल्याची आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. काल म्हणजेच दिनांक 22 जून 2023 रोजी अधिकारी महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्या समवेत बैठकीदरम्यान मुख्य सचिवांना डीएबाबत विचारणा केली असता नस्ती सादर केली असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सरकारी, निमसरकारी, अनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना माहे 1 जानेवारी 2023 पासून वाढीव 4% महागाई भत्ता डीए फरकासह लागू करण्याबाबत वित्त विभागाकडून तयार करण्यात आलेला प्रस्ताव नस्ती मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. म्हणजे जानेवारीपासून आपल्याला तो महागाई भत्त्याची जी थकबाकी तीसुद्धा मिळेल. महिना अखेर निर्गमित होणार शासन निर्णय. माहे जून जो महिना अखेर म्हणजेच 30 जूनपर्यंत महागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. कारण मुख्य सचिवांनी बैठकीमध्ये सांगितल्याप्रमाणे डीए वाढीबाबतची वित्त विभागाकडून संपूर्ण मंत्रालयीन कामकाज पूर्ण करून नस्ती सादर करण्यात आली आहे. दिनांक 22/6/2023 रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य अधिकारी महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकींमध्ये सेवानिवृत्तचे वय 60 वर्ष करणे, 7वा वेतन आयोग थकबाकीचा 5वा हप्ता देणे, आगाऊ वेतनवाढ लागू करणे अशा विविध 24 मागण्यांवर 22/6/2023 रोजी राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत आयोजित बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. नमस्कार.